शेवटचा सोमवार असल्यामुळे परंपरेनुसार जे आलेले सगळे विधिवत पूजा मंदिरातले सगळे विधिवत पूजा झाल्या देव आणि खोमणे भेटीचा सोहळा असतो तो सोहळाही कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून तो व्यवस्थित निर्विघ्न पार पडला. तो पार पडत असताना वडगाव पोलीस स्टेशनचे FBI सोमनाथ लांडे साहेब त्यांची टीम पोलीस पाटील आरोग्य अधिकारी सगळ्यांचं एक चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं आणि जे कोणी भाविक येत होते तेही लांबून शिखर दर्शन करून नमस्कार करून जात होते. धन्यवाद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची यात्रा अतिशय कमी हेही लोक आले म्हणजे मंदिर पूर्ण बंद असल्यामुळे बाहेरूनच सगळे दर्शन करून गेले आणि आम्ही यात्रा बंदचं आवाहन सगळीकडे केलं. सोमेश्वर परिसरात काही सोमेश्वरच्या टोपीने अजूनपर्यंत कोरोनाग्रस्त सापडले नाहीत, तर मात्र बाहेरून येणाऱ्या लोकांमुळं किंवा त्यांना जर सिमटम्स असतील तर त्याच्यामुळं होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावेळी मंदिरात पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. अगदी आता पालखीचा पारंपरिक सोहळा अगदी नाममात्र लोकांच्या सान्निध्यात खोमण्यांचा मान असतो त्या खोमण्यांच्या मानानुसार अगदी मोजकी लोकं घेऊन आम्ही ती पालखीचा पण कार्यक्रम आज पूर्ण झाला. विश्वस्त समितीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि सर्वांनीच अतिशय जोमाने या ठिकाणी काम केलं आणि निश्चितपणे या कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण लवकर बाहेर पडू अशी आशा करतो. आणि भाविकांनी पूर्ण महिनाभर बाहेरूनच दर्शन घेतलं मंदिरं बंद असल्याकारणाने त्याबद्दल असं करून जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शेवटचा सोमवार सगळीकडे ते देवाची पूजा होत आहे. अशावेळेस मंदिर आपल्या महाराष्ट्रभर मंदिरं बंद असल्यामुळे विविध पद्धतीने सगळं बंद ठेवलेलं आहे, पण तरी भाविक बाहेरून दर्शन करण्यासाठी सुद्धा येत आहेत. होणारी गर्दी आणि लोकांना लागणारा उपचार आग्रहित धरून प्राथमिक आरोग्य आरोग्य विभागाच्या वतीने एक स्टॉल लावलेला आहे, जेणेकरून एक्चुअली लोकांनी मंदिर बंद आहे दर्शन येऊ नये असं प्रशासनाच्या वतीने सांगून सुद्धा काही लोक भाविक असतात ते कंपाऊंडवर किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर दर्शन करण्यासाठी येत असतात. त्यांना औषधोपचार वेळेवर मिळावे किंवा म्हणून अडचण होऊ नये म्हणून इथं आपण स्टॉल लावलेला आहे. फार गर्दी नाही नेहमीसारखी, परंतु जे काही त्यांना इथं स्वच्छता आपण करू आणि येणाऱ्या लोकांना कोरोनाविषयी जनजागृती पण आपण करत आहोत. सोशल डिस्टन्सिंग पाळा किंवा मास्क वापरा आणि लोकांना आम्ही या माध्यमातून जनजागृती करत आहोत.